औरंगाबाद येथील गाढे जळगाव परिसरात 21 वर्षीय तरुण 8 दिवसांपासून बेपत्ता होता। आज या तरुणाचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावात शोककळा पसरली आहे। नचिकेत सुदाम गाडेकर असे मृत तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नचिकेत हा 18 जून पासून बेपत्ता होता। याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। आज कवडी पीरबाबा दर्गाच्या पाठीमागील डोंगरामध्ये एक अनोळखी पुरुष गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला। या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले। त्यावेळी सुदाम गाडेकर यांनी मृतदेह ओळखून तो आपला मुलगा नचिकेत असल्याचे सांगितल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, पोलीस नाईक प्रेम भस्के, सुनील लहाणे, गणेश कांबळे हे करत आहे। अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रा, MIDC।